नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा टोटल सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या दोन ठळक बातम्या बघा राज्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय राजकीय भूकंप आणि राज्यामध्ये आणीबाणी संदर्भात धक्कादायक बातम्या समोर येत आहे आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो आपणा जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट या युट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर व्हिडिओ खालील लाल कलरच्या सबस्क्राईबवर क्लिक करून समोरील बेलवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन आणि माहितीपूर्ण बातम्या तुम्हाला सर्वात अगोदर आणि दररोज बघायला मिळतील तर चला काय ह्या बातम्या सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या या दोन ठळक बातम्या आहे मग राज्यामध्ये राजकीय भूकंप आणि राज्यामध्ये आणीबाणी संदर्भात ह्या धक्कादायक बातम्या समोर येत आहे याबाबत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तर बघा पहिली मोठी आणि महत्वाची बातमी बघा एकनाथ खडसेंकडून भाजपाला पहिला धक्का भाजप आमदार राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश बघा भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजपाला पहिला धक्का देणार असल्याचे बोलले जात आहे एका वाढदिवसाच्या पोस्टर मुळे जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेना जोर धरला आहे भाजपाचे आमदार संजय सावकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे त्यानंतर बघा एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे बोलले जात होते तर याची सुरुवात आमदार संजय सावकारे यांच्या प्रवेशाने होण्याची चिन्ह आहेत आमदार संजय सावकारे यांचा शुक्रवारी वाढदिवस होता त्यानंतर बघा दुसरी महत्वाची आणि मोठी बातमी बघा मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान महाराष्ट्रामध्ये आणीबाणी तर देशात काय बघा हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये अघोषित आणीबाणी लागू झाली आहे असं वातावरण आहे सरकारच्या विरोधामध्ये बोललं की तुरुंगात टाकलं जात आहे असा गंभीर आरोप लागावला होता फडणवीस यांच्या या आरोपावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला असून महाराष्ट्रामध्ये जर अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का असा प्रतिप्रश्न विचारला आहे यावेळी बोलताना ठाकरे यांनी विरोधकांचा मागचं सरकार कधी पडेल किंवा सरकार कधी पडणार याचे मूर्त शोधण्यात गेले त्यामुळे सरकारने काय काम केली याकडे त्यांचे लक्ष आहे असा टोला लगावला आहे